मंडळी जय जवान जय किसान आज माळशिरसचं मैदान आज या मैदानाला कोण कोण येतंय नक्की कमेंट करून सांगा। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे की या मैदानाला आज आकर्षक बक्षीस म्हणजे बुलेट आहे आणि बुलेट नंतर दोन नंबरचं बक्षीस आहे युनिकॉर्न गाडी। माझ्या मते बैलगाडी क्षेत्रात अनेक गाड्या देण्यात आल्या सी डी लक्स म्हणा स्प्लेंडर म्हणा किंवा बुलेट म्हणा पण युनिकॉर्न ही पहिल्यांदाच दोन नंबरचं बक्षीस असेल कारण युनिकॉर्न गाडी बी तशी भरदस्त आहे आणि सर्वसामान्य ऍव्हरेजला पण परवडणारी गाडी आहे त्यामुळे युनिकॉर्न गाडीचं खास असं आकर्षण राहील। आणि दुसरी गोष्ट आज क्वार्टर सिमी म्हणजे क्वार्टर फायनलला ज्या गाड्या राहतील ते सुद्धा गुलालात राहणार साधारण 8-10 गाड्या गुलालात राहतात परंतु आज 20 गाड्या गुलालात राहणार म्हणजे बैलगाडी मालकांचा आनंद हा कधी कधी काय होतं सेमीला एकदम गाड्या काटाकीर उतारतात एखादा पावलानं पुढं बैल असतो आणि तो थोड्यासाठी मार खातो तोही तेवढाच पळायला असतो पण काय पब्लिकमुळे कशामुळे मार खातो आणि दोन नंबरला उतारतो तर अशांना सुद्धा न्याय मिळणार ते 41,000 अशी बक्षीस आहेत। बघा अशी मैदानं झाली पाहिजेत क्वार्टर सेमी बी झाला पाहिजे म्हणजे दोन नंबरला उतरणाऱ्या गाड्यांना सुद्धा कसं गुलाल आज बैलगाडी क्षेत्रात गुलाल फार महत्वाचा आहे आणि गुलालासाठी सगळी येत असते ती तर आज माळशिरसच्या मैदानासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा कोण कोण येतंय नक्की सांगा आणि मैदानासाठी सर्वांना शुभेच्छा आपली गाडी फायनलला राहू अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो। जय जवान जय किसान।